शेतकरी मित्रांनो नमस्कार, अष्टजित क्रिएशन्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी दीपक पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज एक वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। शेती आणि शेतीबरोबरच आपण कोणते जोड व्यवसाय उद्योग करू शकतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेती व्यतिरिक्त काही फायदेशीर व्यवसाय करू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे। भारतातील शेतकरी आता शेतीसोबतच शेतीशी संबंधित इतर काही व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसतोय आणि त्यातून चांगला नफाही कमवतोय। मित्रांनो, आज तुमच्यासाठी काही सर्वोत्तम माहिती घेऊन आलोय। सर्वोत्तम व्यवसायाची यादी आणली आहे जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता आणि भरपूर नफा कमवू शकता। चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल। पोल्ट्री व्यवसाय। शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात अंडी आणि चिकनची मागणी वाढते आहे। अशा परिस्थितीत कुक्कुटपालनाचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी अनुदान आणि बँकांकडून स्वस्त दरात कर्ज घेण्याचीही सुविधा देत आहे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा व्यवसाय शेतीपासून सुरू करू शकता। दुसरा व्यवसाय, पशुपालन आणि डेअरी उद्योग। शेतकरी मित्रांनो, आजकाल खेड्यापाड्यात दुग्ध व्यवसाय झपाट्याने विकसित होताना आपल्याला दिसतोय। यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज आणि अनुदान दिले जात आहे। तसेच अनेक सरकारी आणि गैर सरकारी संस्था डेअरी उद्योगासाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधाही देत आहे। तर या संधीचा नक्की फायदा घ्या आणि पशुपालन आणि डेअरी उद्योगाला आपण चालना देऊ शकतो एक विचार बदलून। तिसरा व्यवसाय आहे मत्स्य व्यवसाय। शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालन व्यवसायात भरपूर वाव आहे। हा व्यवसाय यशस्वी झाला की मग नफाही पुरेसा असतो, कारण बाजारात माशांच्या मांसाला तेलाला खूप मागणी असते। मत्स्यपालनासाठी सरकार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना नावाची योजना देखील चालवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड वर बँकांकडून 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतंय। असा हा मत्स्य व्यवसायही शेतकरी मित्रांनो शेती करत करत आपण करू शकता। चौथा व्यवसाय आहे शेळीपालन। अगदी कमी पैशातही हा व्यवसाय सुरू करता येतो मित्रांनो। तसेच त्यांच्या देखभालीसाठी गाई मशीन पेक्षा खूपच कमी खर्च येतो। शेळीपालन 2 कामांसाठी केलं जातं, एक मांसासाठी आणि दुसरं दुधासाठी। त्यामुळं शेळीपालनाच्या व्यवसायात दुप्पट नफा मिळवण्याची संधी आपल्याला आहे मित्रांनो। पाचवा आणि शेवटचा व्यवसाय मधमाशी पालन। शेतकरी मित्रांनो, असं म्हटलं जातं की या सृष्टीवरची मधमाशी संपली तरी सगळी संपूर्ण सृष्टी संपून जाईल। मधमाशी पालनातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता। यासाठी उद्यान विभागाच्या वतीनं अनेक संस्थांकडून मधमाशी पालनाचं प्रशिक्षण दिलं जातं। यासोबतच केंद्र सरकार मधुमक्षिका पालनासाठी 80-85% अनुदान ही देतं। मित्रांनो, असे हे 5 व्यवसाय आपण शेती करत करत शेतीला जोड व्यवसाय म्हणून करू शकतो आणि चांगला नफाही मिळवू शकतो। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या। पुन्हा भेटूया असाच वेगळा विषय घेऊन। मला निरोप द्या। नमस्कार। जय जवान, जय किसान, वंदे मातरम।